सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मिरजेतील ड्रेनेज प्रश्नावर रास्ता रोको. महापालिका अधिकाऱ्यांना नागरिकांनी धरले धारेवर. मिरजेतील स्टेशन रोडवरील तुंबलेल्या ड्रेनेज पाण्याचा प्रश्न संतप्त झालेल्या रिक्षा चालक संघटना, खोकी मालक संघटना आणि दक्ष नागरिकांनी रास्ता रोको करत महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करत रस्त्यावर साचलेल्या ड्रेनेजच्या घाण पाण्यात आडवे झोपून आंदोलन केले. गेल्या 15 दिवसांपासून मिरज रेल्वे जंक्शनच्या समोरील परिसरात घाणीच्या आणि ड्रेनेजच्या विळख्यात आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना नागरिक, रिक्षा चालक आणि खोकी धारकांनी वावर कसा करायचा, खोकी धारकांनी व्यवसाय कसा करायचा, अगोदरच कोरोना सारख्या महाभयंकर साथीने मिरजकर नागरिक झुंजत असताना महापालिका प्रशासनाने यावर दुर्लक्ष केले आहे असा आरोप नागरिक करत आहेत. अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असताना यावर दुर्लक्ष का असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. येत्या 8 दिवसात स्टेशन रोडवरील हा ड्रेनेजचा प्रश्न निकाली न काढल्यास हे ड्रेनेजचे पाणी महापालिकेत टाकू आणि आमरण उपोषण करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. समस्या आहे, वारंवार आम्ही रिक्षा चालक, खोकी चालक, खोकी मालक आणि बाकीचे जे इकडचे जे म्हणजे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी वारंवार तिथं निवेदन दिल्यात, आंदोलनं केल्यात, आमच्या समस्या मांडल्यात. तरी पण आयुक्त आज आजारीचं तोंड घेऊन ते आमच्याकडे इथं आले नाही. आमच्या भावना काय आहेत, आम्हाला त्रास किती होत आहे ते इथं येऊन यांनी बघितले नाही. 2 दिवसापूर्वी गुरुवारी याच रस्त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्तीने झालं आहे. त्यावेळेस त्यांना आयुक्तांना त्यावेळी त्यांची तब्येत बिघडत नाही, ते आजारी राहत नाही, त्यांच्याबरोबर ते फिरतात, त्यांच्याबरोबर त्यांनी विकास कामं करतात. आणि ही जी मेन समस्या आहे मिरजेची, ज्या मिरजे लोकांना त्रास व्हावा लागलाय ते जाणून घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. असला निष्क्रिय अधिकारी महापालिकेत राहायला काही म्हणजे अर्थ नाही आहे. त्यासाठी तुम्ही पत्रकार बांधवांनो हे विषय दाखवा आणि आम्हाला मदत करा आणि आम्हाला न्याय द्या. दिवाळीपासून आम्ही आंदोलन करतोय. गेल्या दिवाळी लक्ष्मी पूजेला ही ड्रेनेज फुटून पाणी पार पार ते खोक्यातनं झाला होता आणि त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं होतं आणि ते मोर्चा बी काढला होता. आणि आज एक वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतोय या ड्रेनेजसाठी आणि या पाण्यासाठी. तरी सुद्धा या भाग आयुक्तांनी, इथल्या नगरसेवकांनी, इथल्या आमदारने अजूनपर्यंत लक्ष घातले नाही. आणि लाटला आम्ही आता रस्ता रोको केला, रस्ता रोको करून त्याला आयुक्तांना सांगितलं की 4 दिवसात तुम्ही या आणि ती पाणी करा. तरी सुद्धा आयुक्त साहेब आले नाही. मी आजारी आहे म्हणून असं त्यांनी ट्रीटमेंट पाठवल्या. आम्हाला आयुक्त साहेब पाहिजे होतं की दाखवायची ती परिस्थिती काय आहे या भागातली. परवा दिवशी ते मंत्री आले होते भाजपचे चंद्रकांत पाटील साहेब, आमच्या खोकीवाल्यांनी घेराव घातल्यानंतर पळून गेले. या आयुक्तला मंत्र्यांच्या मागे फिरायला वेळ आहे, या नगरसेवकांच्या मागे फिरायला वेळ आहे. आणि या सामाजिक कार्य, या लोक आज जगच्या सगळ्यांची पोट आहेत, त्या दुकाने गोरगरीब आहेत आणि या प्रत्येक दुकानदार एका हिच्यावर 2-2, 3-3 कुठून जात आहे. 80 खोके आहेत, नगरपालिकेचे 80 खोके आहेत आणि ह्यांच्यावर केवढं कुटुंब आहे. आज या लोकांची परिस्थिती काय हे बघायला ह्यांना वेळ नाही. आणि मंत्रीसाहेबी पळाले, आज ते नारळ फोडल्याने गेले. आज ही समाज कार्यकर्ते लोक प्रतिनिधी आहेत, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केला की 1-2 मिनिटं तुम्ही येऊन बघून जावा परिस्थिती काय आहेत. ते भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील साहेब पळून गेले आणि आज त्यांचा आम्ही धिक्कार करतोय. आज लोकप्रतिनिधी आहेत तिने आणि आज भाजपचीच सत्ता आहे महापालिकेवर. तिने येऊन बघायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होता. आम्ही एक सांगणार, आईक साहेब सोमवारी बैठक नाही झाली तर आम्ही 2-3 दिवसानंतर तिथलं घाण पाणी घेऊन महापालिकेत टाकणार आणि अमरण उपोषणापासून जन आंदोलन मोठं छेडणार. मागं पुढे किसी होऊन दे नाही तर आमच्यावर काय बी गुन्हा दाखल होऊन दे, आम्ही पुढं घाबरणार नाही आणि भेणार नाही. धिक्कार असो.
आता जीवावर उठलेला आहे. आम्ही जगावं काय मराव ही परिस्थिती आहे. आमच्या काय बी झालं तर पर्वा नाही. आम्ही जन आंदोलन छेडणार ना पुढे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.